गोंयातले खाण पिडीत शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या वतीन आज हंगा येयले आहात. तुमच्या सगळ्यांचे ह्या लोकांच्या वतीन स्वागत करता. लँडलाईन कार्ड लँडलाईन दिसता उकलून घेन दवर सायडीक दवर ना परत दवर. आम्ही हांव मुळाक खाजन टेनंट असोसिएशन आमच्या मोया आसा त्याचो सेक्रेटरी आमच्या पिसुर्ले शेतकरी संघाचे सखाराम पेडणेकर पिसुर्ले शेतकरी संघटनेचे हनुमान परब आणि अडवळपालचे आमचे ग्रामस्थ आनंद गाड. गेल्या मे महिन्यात आम्ही ही संघटना एकटा येऊन स्थापन केली आणि जे रेनबो वॉरियर्स म्हणून जी संस्था आहे त्यांच्यानी आमकां पूर्ण सहकार्य ह्या कामांत दिल्ले आसा. गेली 20 वर्सां आम्ही मायनिंगामुळे जे परिणाम आमच्या गांवाचेर शेताचेर आणि निसर्गाचेर जाल्ले आसा ताका लागून झगडत आसा. गांवचे आणि तालुक्याचे जिल्हाधिकारी पंचायत पातळी किंवा इतर सगळ्या माध्यमाचेर आमचा आवाज आम्ही वेळोवेळी उठयत आसा. त्यांनापासून ते सगळे दस्तावेज आमच्याकडे हंगासर उपलब्ध आसा. पुणून जेन्ना आमकां न्याय मेळना झालो तेन्ना आमकां उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावचे पडले आणि असे 5 संघटना आणि इंडिव्हिज्युअल 5 जण असे म्हणून आम्ही फाटल्या 27 मे एक हायकोर्टान याचिका दाखल केली. याचिकेचा नंबर जावन LDVC CW No. 29/2020 ही याचिका दाखल करची पडली आमकां. कित्याक तर आमचे सरकारी प्रशासन जे आसा जबाबदारी असूनही त्यांच्यानी आपली जबाबदारी न पाळल्यामुळे कितलीशीच शेतां आमच्या भागात आज आमकां पडींग दवरची पडल्या. कारण मायनिंगाचे सिल्ट मोठ्या प्रमाणात ह्या शेतांनी साठलेले आसा. तसेच ह्या भागातल्यो सगळ्यो न्हंयो ह्या भागातल्यो ज्यो खाजन पोय म्हणटा आम्ही त्यो तसेच नाले सगळे ह्या खाण मातीमुळे प्रदूषित झाले आसा. त्या सगळ्यांनी गाळ साचलेलो आसा आणि हो गाळ उपसा म्हणून आम्ही कितलीशीच निवेदना सरकार पातळीचेर त्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सगळे आमचे निवेदना पावयली तक्रारी पावयल्यो पण त्याची दखल घेतली ना. हालीच हायकोर्टानूय जॉईंट इन्स्पेक्शन करा म्हणून त्यांना सूचना दिली. ज्यांना कोविड असताना सुद्धा मायनिंग जो माल असा तो ट्रान्सपोर्ट करपाचे काम त्यांच्यानी सुरू केले. पण हे सुरू करताना थंयसरली खाण जी ओपन झाली आणि थंयसरली जी माती परत उदकान वयतली आणि खंय त्याचे प्रदूषण परत जातले हेका जबाबदारी याची कोणूच घेणारो ना कंपनी ना सरकार ना प्रशासन. ह्या संदर्भात आम्ही ज्यांना आवाज उठयलो त्यांना त्याचे इन्स्पेक्शन झाले. या मायनिंग डिपार्टमेंट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्यानी सूचना केली वेगवेगळ्यो की खरेच ह्या शेतांनी माती गेल्ली असा न्हंयत माती गेल्ली असा आणि ह्या ट्रान्सपोर्टामुळे माती आताय वयता आणि ताबडतोब पावसा पहिली ह्याचे डिसिल्टिंग करप गरजेचे असा म्हणून म्हटल्यार आज मेरेन खंयचेच सरकारचे प्रशासनाचे अधिकारी ह्या भागांत त्यो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेवपाक अयशस्वी ठरलेले आसा. येयलेच ना थंयसर कोणूच त्यांच्यानी दाखवना. म्हणून हांव विनंती करतां आमच्या सरकारी माध्यमांक की त्यांच्यानी जेन्ना मायनिंग लीज काबार जाले थंयसरल्या सगळ्या जे पिड्यार केल्ले आसा शेती निसर्ग हेची पूर्ण जबाबदारी सरकारची आसा. त्यांच्यानी बेगोबेग जे कितें पिड्यार जाल्ले आसा ते सगळे रिस्टोरेशन करून दिवचे ही आमची मागणी आसा. नमस्कार. मायनिंग एफेक्टेड विलेजीस एंड फार्मर्स अशी आमची एसोसिएशन आसा आणि ह्या एसोसिएशन मार्फत आम्ही सगळे एकटाय आयल्ले आसा. मागीर ते शिरगांवचे शेतकरी असतात मया
मागीर अडवलपाल पिसुर्ले अशे वेगवेगळ्या भागातले सगळे शेतकरी मायनिंग बेल्टातले जे प्रभावित झाले असा ते एकटा येऊन आम्ही जे हायकोर्टा मुखार जी रीट पिटिशन फाईल केली जनहित याचिका भीतर आमचे मुख्य उद्देश असा की मोठ्या प्रमाणात जी आमची नुकसानी झाली असा गावाची हानी झाली असा ती तेजेर अजून पर्यंत इतली वर्षा 50 वर्षा मायनी चलता गोयात पण सरकारान खूप सरकार आयली काँग्रेसचे पहिले एमजी असले काँग्रेस झाले भारतीय जनता पार्टी मोदी पुलवा सरकार असले पण हांच्यानी सगळ्यांनी दुर्लक्ष केल्या कारणान आज सगळ्या गावातली शेती बागायती असा दूध व्यवसाय हेजेर मोठ्या प्रमाणात इफेक्ट झाला असा सगळी थंची जमीन नापीक झाली असा आणि हे करत असताना सगळ्या प्रकारची लूटमार ह्या मायनिंग खाण माफियांनी केली असा सगळ्या प्रकारचे आमचे जे डिपॉझिट्स हो जे असा खनिज डिपॉझिट हे आमचे राष्ट्रीय धन असा नॅशनल वेल्थ असा झाले हे नॅशनल वेल्थ लुबाडपाचे फक्त 3-4 लोकांनी जे मायनिंग कंपनीज असा त्यांच्यानी आपली पोटा भरली आज ते गिरेस्त झाले असा आज कोट्याधीस झाले असा पण सरकारी तिजोरीत जे पैसे येऊक जाय असले ते इन्कम येऊक ना वेरेज त्यांच्यानी पॉलिटिकल पार्टीज आणि पॉलिटिकल लिडर्स यांना हायजॅक करून हे सगळ्या प्रकारची लूटमार केली आज ते श्रीमंत झाले असा आणि गोयकार जाऊक ना या जे नॅशनल वेल्थ अधिकार असा तो मागीर मायनिंग बेल्टातले अशी न्ही गोयात जे रावतात तितल्या नागरिकांचो अधिकार असा पण आज अशा प्रकारचे जाऊन आणि मुख्य आम्ही वचपाक फाटले कारण किदे जर सुप्रीम कोर्टान अलाव केले त्यांना रॉयल्टी पेड ओव्हर व्हरपाक लक्षात घ्या रॉयल्टी पेड ओव्हर हो त्यांच्यानी इयर 2017 आणि 18 जो काढलेलो 16-17 तो तेजेरूच त्यांच्यानी रॉयल्टी जो माल भरला तोच व्हरपाक त्यांना परमिशन असले पण आज ह्या सगळ्या मायन ओनरांनी लीज ओनरांनी किदे केले ज्यांच्याकडे रॉयल्टी पेड ओरूच ना त्यांच्यानी सुरू केले आणि डंप वेले या नावान कारण आमच्या गावातले पिसुर्ल्या गावातले गीताबाला परुळेकर ह्या मायनी वयल्यान मेजर डंप व्हेले जवळजवळ 3-4 लाख टन असो माल व्हेलो त्या भायर सेजा गोवा वेदांता कंपनीन म्हज्याच गावान पिसुर्ल्या थंय तांच्यानी न्यू एस्कावेशन केले आरेश शेट्टीन न्यू एस्कावेशन केले तुमकां सुप्रीम कोर्टान किदें सांगलेले जो तुमी डंप केल्लो आसा रॉयल्टी पेड तेजी ऑलरेडी रॉयल्टी पेड केला तोच व्हरपाक सांगलेले पण वेरेज ह्या चोरांनी सगळो माल खणून व्हेलो वीच इज कंटेम्प्ट वीच इज इलिगल आणि त्या खातीर आम्ही हायकोर्टा मुखार गेल्ले असा होई आमची प्रेयर घेऊन की त्यांच्यानी इलिगल एस्कावेशन केले असा त्याजेर तुम्ही करचे इन्व्हेस्टिगेट करचे म्हणून ऑनरेबल हायकोर्टान इन्स्पेक्शन दौरले ईच अँड एव्हरी विलेज आमची इन्स्पायर्ड कोविड सिच्युएशन जून जुलै महिन्यात सगळीकडे भर पावसान मायन्स डिपार्टमेंट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड डेप्युटी कलेक्टर आणि आम्ही पिटिशनर असे वचून ईच अँड एव्हरी मायन आम्ही आमचे जे किदें असले म्हणणे ते आम्ही थंय मांडले पण मोठी गजाल अशी की मायन्स डिपार्टमेंट आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे सगळ्यांचे थंय लागेबांधे असल्या कारणात त्यांच्यानी सत्यस्थिती कोर्टा मुखार हाडली ना हेका आम्ही ऑब्जेक्ट केले असा आणि आमची मागणी असा जशी ह्यान पहिली केंद्र सरकारान जसो शहा कमिशन नेमलेलो तसो ऑनरेबल सुप्रीम कोर्टान सुद्धा एक असो ज्युडिशियल इन्क्वायरी किंवा असो जज नेमचो जेणे करून ट्रान्सपरंट जे सत्य असा ते दिसतले आज जर तुम्ही आयले जाल्यार तुमकां सुद्धा आमी केन्नाय दाखोवं शकता एखादो कोणी मनीस आयलो जाल्यार दिसता तांच्यानी उघडपणान कशा पद्दतीन माल चोरून व्हेल्लो आसा तो म्हणून ही मोठ्या प्रकारची चोरी आणि त्या खातीर कोर्टा मुखार ही आमची केस आसा आमकां रिलीफ जाय आणि मायनिंग बेल्टातले आमी सगळे शेतकरी नागरीक मागता की रिलीफ जाय आमी एंटी मायनी लोक न्ही आमचो मायनीशी संबंध असा म्हजे ट्रक असा आम्ही मायनिंगानू इन्वॉल्व असा आमकां मायनिंग चालू जाय पण इट इज अ सस्टेनेबल मायनिंग वी आर नॉट अगेन्स्ट द मायनिंग आमकां सस्टेनेबल मायनिंग जाय तुमकां खबर आसतली ऑनरेबल आमचे एक्स सीएम मनोहरभाई पर्रीकर जेन्ना सीएम असले सीएम जावचे जेन्ना ऑपोजिशनान असले त्यावेळार तांच्यानी गोंयकारांक एक मोठे आश्वासन दिल्ले 2011-12 जेन्ना कॅम्पेन चलताली की काँग्रेस सरकारान हे भ्रष्टाचार केल्लो असा
35,000 कोटी मायनिंग घोटाळा आणि शाह कमिशनान ते हे केले आणि आपले तुम्ही आमका सत्ता दिया आपण ते सगळे रिकवर करता आणि गोयचे गोवा विल बी लोन फ्री स्टेट हे त्यांनी जाहीर आश्वासन दिले आणि तुमका सगळ्यांना खबर असा आज त्या वेळार जेव्हा बीजेपी टेक ओव्हर काँग्रेस कडल्यान केली 2012 त्यांना गोयचे रीण 7,000 कोटी असले और 7,500 पण आज बीजेपी रूल करता लास्ट 7 इयर्स गोवाचे लोन असा ऑलमोस्ट 30,000 करोड्स मे बी एक्सीड झाला असतले आय डोंट नो तुमच्याकडे ते फिगर असतले आज जर त्या वेळार इतले लोन असले आज तुम्ही इतले केले असा मागीर गोवा लोन फ्री स्टेट केन्ना जातली हेजे उत्तर बीजेपीन दिवचे मुख्यमंत्र्यांनी दिवचे कारण तुम्ही दिसान दीस रीण काढतात आणि तुमच्याकडे किने सॉल्युशन ना आणि सॉल्युशन नसताना तुम्ही परत त्याच लोकांची तळी उचलतात आज स्टेट गव्हर्नमेंट फेल झालो असा सुप्रीम कोर्टान क्लिअर कट ऑर्डर दिले ज्यांना मायनिंग स्टार्ट करची म्हणून त्यांना त्यांच्यानी 3 ऑप्शन दिले यू ॲटलिस्ट यू ओपन ऑप्शन करात किंवा तुम्ही महामंडळ करात किंवा कम्युनिटी मायनिंग आमका गावातल्या लोकांनी चलयची मायनिंग पण स्टेट गव्हर्नमेंट फेल झाले असा तिन्ही खंयचेच ऑप्शन त्यांच्यानी यूज करूंक ना वेदर ऑप्शनाकू त्यांचं हे झालं महामंडळू करपाक तयार ना आणि मायनिंग कम्युनिटी मायनिंग ना आमचं इन फ्युचर प्रयत्न असतो की आम्ही त्या भागातले लोक आमच्यो संघटना असा आम्ही पुढाकार घेऊन पुढे येतले आम्ही कम्युनिटी मायनिंगान आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन गावाचा उत्कर्ष गावा खातीर बेनिफिट जावचो आणि त्या खातीर सरकाराक सुद्धा आम्ही किरे देणे आहात ते आम्ही दितले जे रॉयल्टी असा जो टॅक्स पण आम्ही त्यो मायने आम्ही चलयतले अशा पद्धतीचो आमचो स्टँड असा आणि ह्या स्टँड घेऊन आम्ही पुढे वयतले या खूपशा गावांनी आमच्याकडे लोक आता अप्रोच करीत असा आम्ही त्या गावांनी वचून जनजागृती करतले मुख्य तुमका उदाहरण जसे सांगले कोविड सिच्युएशन असताना त्यांच्यानी ट्रान्सपोर्ट स्टार्ट केलो माझो प्रश्न असा गोय सरकाराक त्यांच्यानी एक नोटिफिकेशन काढले हे महत्वाचं आणि सिरियस इश्यू असं लक्षात घ्या की एसेन्शियल कॉमोडिटी मायनिंग आयर्न ओर हो एसेन्शियल कॉमोडिटी म्हणून त्यांच्यानी डिक्लेअर केले आणि नोटिफिकेशन काढले आता खंयच्या बेसिसाचेर एसेन्शियल कॉमोडिटी ही आयर्न ओर जाता हे त्यांच्यानी सांगचे कित्याक एसेन्शियल कॉमोडिटी आम्ही आमची जी रायस असा वेजिटेबल्स असा मिल्क असा इतर गोष्टी असा ज्यो आमका प्रत्येक नागरिकाक एसेन्शियल असा एव्हरीडे फॉर कन्झम्पशन मागीर ही माती खाताच कोण एसेन्शियल कॉमोडिटी म्हणून तुम्ही डिक्लेअर करपा म्हटलं तुमचो उद्देश किदें हे सरकारान जाहीर करचे आणि 144 सेक्शन इम्पोज असताना ऑल ओव्हर गोवा आणि हे त्यांच्यानी ते पॅन्डेमिक सिच्युएशनान ते कित्याक स्टार्ट केले इन रेनी सिजन आज पर्यंत हिस्ट्री असा इतली वर्षा मायनी चालला मायन्स ऑलवेज स्टार्ट ऑक्टोबर ऑनवर्ड्स टू मेच्या त्याच्या फुडे केन्नाच वचूंक ना पण ह्या सिच्युएशनान त्यांच्यानी जुनान स्टार्ट केले जुनान स्टार्ट दवरले लोकांक कितलोसो त्रास जालो ऑल ओव्हर गोवा सगळे कडे लोकांक रेबो आणि सगळे हे करचे पडले ह्याच्या फाटलो उद्देश किदें सरकाराचो कितले कोटी रुपया तुम्ही जमा केले कितले कोटी रुपया त्या निमतान त्या ट्रान्सपोर्टराच्या निमतान तुम्ही सरकाराच्या तिजोरीत हाडले हे आमकां सांगचे आणि दुसरे आम्ही मागणी करता जो आमचो जो फंड असा जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड तो आज पर्यंत आम्ही जे गाव सफर झाले असा थंय खंयच त्यांच्यानी युटिलायज करूंक ना त्या फंड इतर खंय डायवर्ट करपाक आमचो सक्त विरोध असतलो तो आमच्या ज्या मायनिंग एफेक्टेड विलेजर्स असा त्यांच्या वेलफेअरा खातीर वेगवेगळे प्रस्ताव आम्ही दिले असा गेली 2 वर्सां आमची मिटींग झाली असा कलेक्टरा बरोबर मायन्स डिपार्टमेंटा बरोबर डायरेक्टर ऑफ मायन्स आम्ही ते प्रस्ताव दिले असा ते अजून त्यांच्यानी इम्प्लिमेंट करूंक ना वेर विलेज पंचायतींनी वेगवेगळे प्रस्ताव दिले असा आज त्यांची तुम्ही दखल घेऊन ते वेलफेअर ऑफ द पीपल लोकां खातीर तुम्ही दिवपाची गरज असा पण हे आज पर्यंत सरकारान करूंक ना आणि ते परत ज्यांच्यानी इतली वर्सां लूटमार केली मायनिंगची त्यांचीच परत सरकार कित्याक तळी उचलता हेचे स्पष्टीकरण सरकारान दिवप गोयच्या जनतेक गरजेचे असा त्याचप्रमाणे जी पिसुल्ले आहात तुम्ही जाणा आम्ही त्या वेळार सुद्धा हे केले थंय आनंद असलो हांव असलो थंय एक ट्रान्सपोर्टर म्हणजे हे मिनिस्टर आणि आमदार हे इन्वॉल्व्ह असा हे ट्रान्सपोर्ट करता हे सिद्ध कसे जातात एक नावेली म्हणजे साखळी मतदारसंघ मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातलो एक मनीस
तो थंय वैभवी ट्रांसपोर्ट हेतूर तेणी घेतलेले वैभवी शिपींग हांवें कंप्लेन दोन दिल्ल्यो आसा अजून इन्वेस्टिगेशन जावंक ना. पुलिसांनी कंप्लेन दिल्या, कलेक्टराकू कंप्लेन दिल्या, त्यांनी त्याच वेळार दिली. त्यांच्यानी इलिगल ट्रांसपोर्ट गावातल्यान व्हेलो. तुमकां जेन्ना एक रूट अलाव केल्लो आसता, तुमी रूट तो पळोवपाक पीआय येयलो, थंयचो वाळपयचो पोलीस इन्स्पेक्टर, आमी स्टॉप केलो तो. कित्याक इलिगल ट्रांसपोर्ट करताले, गांवचे लोक असले, आमी स्टॉप केलो. आनी त्या वेळार पोलीस इन्स्पेक्टर हो सागर आयलो आनी तेणें सांगलें तुका हेवटेन वचपाक मेळचें ना, तुका हीच रूट दिल्लो आसा. आनी तो रूट तेजेर आसा, चलनाचेर आसता. जी गाडी ट्रांसपोर्ट करता तेन्ना तेजेर आतां जीपीएस सिस्टमांतल्यान तें कळटा खंयच्यान तेका रूट दिला तो. वेरेज हेणी रूट डायवर्ट केलो गांवांतल्यान, गांवांतल्यान हे डायवर्ट करून तेंच्यानी आमी स्टॉप करतो. आयडीसीतल्यान व्हेले गव्हर्मेंटाचे ट्रक बी. आनी इतलें हें करपाक हो पीआय आदले दिसा सांगता की तेका वचोंक मेळचें ना, सगळें बंद म्हणून सांगलें. आनी नेक्स्ट डे हेणी तेका अलाव केलें. म्हणजे मोठ्या प्रमाणान भितर करप्शन आसा. हे पोलीस इन्स्पेक्टर हो थंय इनवॉल्व आसा. आमी मागणी करता ह्या पोलीस इन्स्पेक्टराची ती इन्वेस्टिगेशन जावचें, तेजेर कडक कारवाई जावची. हांव तेंच्या सुपेरियरा कडेन आमी उलयल्ले आसा. हो एक नंबर मनीस आसा, चालबाज मनीस आसा. एक आज एक सांगता आनी दुसरे दिसा स्टँड. आनी हांवें दुसरे दिसा जेन्ना विचारपाक गेले, आमी ताका विचारले हे रूट तुमकां अलावड ना, तुमी भर लोकवस्तींतल्यान होंडातल्यान तेणी ट्रांसपोर्ट स्टार्ट केलो. थंय लोक आसा, कंजेस्टेड प्लेस आसा, आनी पायलट रावता थंय, जागोच ना. अशा प्लेसींतल्यान तेणी अलाव केले जाल्यार हो पीएसआयक सांगता थंय की आमकां काडून भितर उडया म्हणून. म्हणजे अशा प्रकारची दादागिरी हे पोलीस यंत्रणा करता. त्याच प्रमाणे मामलेदार आनी हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे फेल झाले असा. हे सगळे मॉनिटर करपाक जेन्ना तेंका एक जर रूट दिल्लो असता त्या रुटानूच वचोंक जाय. कित्याक तुम्ही जाणा ॲक्सिडंट, मायनिंग ट्रक ॲक्सिडंट कितले लोक मरतात दर वर्सा, पूण तेजेर सरकार काय करिना. तेंका कितें नुकसान भरपाई दिना सरकार. मायनिंग ट्रकान जर कितें जालें जाल्यार त्या फॅमिलीक कितें रिलीफ ना. अश्यो कितल्योश्योच गोश्टी घडल्या आनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ना. सरकारान सांगलेले ह्यान पयली की आमी मायनिंग कॉरिडॉर करतले म्हणून. खंय गेलो तुमचो मायनिंग कॉरिडॉर? मायनिंग कॉरिडॉर नासताना यू कांट ट्रांसपोर्ट द ओर. आनी इट इज इन द सुप्रीम कोर्ट डायरेक्शन. तेंच्यानी थंय सांगलेलें मायनिंग कॉरिडॉर कित्याक जायना आनी केन्ना जातलो. मायनिंग कॉरिडॉर नासतना तुमी ट्रांसपोर्ट कित्याक करता आनी कोणाच्या कल्याणा खातीर करता? आनी तिसरी आमची मागणी आसा, जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगला की हेंच्यो लीज ना, लिजीस आर ऑल कॅन्सल, तेन्ना आमची मागणी आसा ह्यो सगळ्यो ज्यो मायनी आमच्यो लिजीस आसा त्यो सरकारान आपल्या ताब्यान घेवच्यो. आनी थंय पोलीस फोर्स बसयचो. सरकारान आमचे जे बेकार भुरगे आसा, जे आतां वेगवेगळे सेक्युरिटी आहा, ती गोवा गव्हर्मेंटाची सेक्युरिटी त्या त्या गांवांनी मायनीर घालची. आज अजूनय ते मायन ओनर ज्यांच्यानी लूटमार केली त्यांच्याच ताब्यान सगळें आसा. एक्सेप्ट ते मातशे फक्त भायर सायटीक आसा, पूण ते अजून थंय आसा ऑफिसा घालून. खरी गरज असली तेंकां जेन्ना सुप्रीम कोर्ट ऑर्डर येयला 2018, आज 20 जाली, जाल्यार हे सरकार आनी हे मिनिस्टर लेवल आज पर्यंत कित्याक आवाज करिना, इन्क्लुडींग ऑपोजिशन ह्या गोश्टीचेर? म्हणजे हे सगळे लोक ह्यांच्या ताटा खालची माजरां जाल्ली आसा. हे सगळे आमदार आनी मंत्री नाजाल्यार एकटोय मनीस कित्याक उलयना? आज आमकां एकटोय मनीस रिलीफ दिवंक तयार ना. सादे ट्रकवाल्यांची रेट फिक्स करूंक ना तेंच्यानी. एक मायनिंग ट्रक रेट जर तुम्ही फिक्स करिनासतना ट्रांसपोर्ट करता. इतली वर्सां सगळे ट्रांसपोर्टर थंय मागता कित्याक रिलीफ मेळचे म्हणून. आज सगळ्यांची परिस्थिती बिकट जाल्ली आसा. आनी अशा परिस्थितीन जर सरकार हे इलिगल मायनिंगाक परत जर प्रमोट करता जाल्यार परतूय येणाऱ्या काळांत सेम सिच्युएशन रिपीट जातले. आमी ह्या गोष्टी आमी टॉलरेट करचे ना. आमचे गांव सगळे काबार जाल्ले. म्हज्या गांवान जवळजवळ 100 एकर शेती नष्ट जाल्ली आसा. आनी त्या खातीर आमी गेली 5 वर्सां आली सगळे प्रयत्न. 2012-13 आमी शेती स्वता सुरू केली. आमकां इंट्रस्ट आसा करपाक आनी आमी सीएमाकू मेळून तेंकां लास्ट इयर आमी निवेदन दिल्लें. एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक गेली 2 वर्सां मेळटा. मायन्स डिपार्टमेंटाक सगळे खबर आहा, पूण कोणी सिरियसनेस घेयनात. अशी परिस्थिती असताना इन फ्युचर जर गरज पडली आमी संघटना, गरज पडली जाल्यार आमी सुप्रीम कोर्टान सुद्धा वतले. कित्याक आमचेर अन्याय जाल्लो आसा. आनी हे जे नॅशनल वेल्थ आहा पळय ती 4 लोकांच्या ताब्यान दिवप ना. सगळ्या लोकांचो अधिकार आसा. आमी कॉम्युनिटी जी मायनींग आसा तेका प्रमोट करपाक आमी सगळे वावुरतले. कितें क्वेश्चन आसलेले सांगात, मागीर आमचे आनंद बाब आभार प्रदर्शन करतले. कित्याक तुमचो चड आमी टायम घेवंक ना, आमकां परत परत मेळपाकूच जाय. कितें क्वेश्चन्स आसलेले विलास बाब? हय,
हय आमी ओपोज करिना फॉर युअर इन्फॉर्मेशन तो एक असो मनीस आसा आय ऑलवेज सपोर्ट हीम आमचे सगळे आणि आमकां त्यांच्या कडल्यान खूपशे गायडन्स मेळटात फाटल्या दिसांनी सुद्दां हें जालें तेन्ना आमी त्यांचे इन फेवर तांकां सपोर्टीव आमचो स्टेटमेंटूय आसलो आमी प्रेस घेतलेली इवन गोवा फाउंडेशन हेल्प अस आतां आमची आनी एक पिसुल्ले शेतकरी संघटना हाजी आमची आनी एक पी एल आतां लास्ट डेट लागली ह्याच म्हयन्यान आतां नेक्स्ट डेट आहा 21 तारीख दॅट इज हेल्प बाय डॉक्टर क्लाव आणि हांव तर जाणा म्हणजे हांव 20 इयर्स बॅक आमी क्लाउड आणि आमी मेळले एज अ एनवायरमेंटल राजेंद्र केरकर असतात रमेश गांवस असतात हे सगळे आमी वी आर वर्किंग टुगेदर आणि मेन किती असतात सगळ्यांनी मिसगाईड केले असं आज लक्षात घ्या दोतर क्लाउडान जी केस घातली बिफोर सुप्रीम कोर्ट म्हणून हे सगळे इलिगलिटी एक्सपोज झाली आज ह्या चोरांनी जो काढलेला माल तोच इलिगल असलो हो त्याचा ग्राउंड असलो दॅट इज एक्सेप्टेड बाय सुप्रीम कोर्ट आणि त्यांकाच परत काढलेल्या ओव्हराचेर परत त्यांना पेनल्टी म्हणून गोयच्या टिजोरीन पैसे भरचे पडले दॅट सगळे जे पैसे येयल्या पळय इट इज बिकॉज ऑफ डॉक्टर क्लाउड नॉट बिकॉज ऑफ गव्हर्मेंट गव्हर्मेंटान कांयच करूंक ना आणि तो पहिली सांगतालो की तुम्ही असे करा म्हणून पण मागीर जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑर्डर आयली म्हणून डिस्ट्रिक्ट मिनरल फंड सुद्धा जो झाला पळय इट इज बिकॉज ऑफ हिज पिटिशन ताणे जी फायल केली म्हणून तो रिझर्व उरला आज पर्यंत यांच्यानी सांगचे खंयच्या सीएमान सांगचे खंयच्या पार्टीन इतली वर्सां 40 इयर्स बॅक ऑर 50 इयर्स मायनींग ऑपरेशन जाता जाल्यार कितलो रिझर्व फंड तुम्ही गोयच्या वेलफेराक दवरलेलो आसा वो आता मायनींग एफेक्टेड असा पण वो मायनींग जेव्हा चलता ते गोया खातीर वेगळो फंड येऊक जाय झाल्यास आमचे गोयचे सगळे प्रश्न सुटतले किद्याक ना हय आम्ही त्या सगळ्यांक अपोज आणि वी सपोर्ट द क्लाउड आल्वारीस आणि त्याचा मूव एकदम बरोबर असा आणि इट इज फॉर द वेलफेअर ऑफ द स्टेट ताका तेजेर जे एलिगेशन करता पळय इट इज सगळे फॉल्स असा आय वी ऑलवेज सपोर्ट आणि त्याने आमकां कितली वर्सां आली की काल आणि आयज न्ही आय एम वीथ टच वीथ खूप वर्सां आली त्याचो हांव खबर असा आमकां खबर असा आणि आम्ही वता खूप वेळा दोतोराचो ॲडवायस घेता हय ऑलमोस्ट जेव्हा हे झाले न्ही पळय दोन मायन कंपन्यांनी अप्लाय केले फॉर अलाव करचे म्हणून त्यांना रॉयल्टी पेड आमकां ओवर ट्रान्सपोर्ट करपाक दोन किंवा तीन पण वेरेस सगळ्यांनी मागीर काम स्टार्ट केले आणि मेन लक्षात घ्या त्या वेळार काम स्टार्ट केले मार्च त्यांना रेव्हेन्यू कसो लॉस झाला हांवें ते आम्ही कंप्लेन फायल केली असा बिफोर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गाडयो पासिंग करूंक ना फिटनेस घेऊंक ना इन्शुरन्स ना टॅक्स भरूंक ना आणि त्यांना तुम्ही डायरेक्ट त्या गाडयो जीपीएस ॲक्टिवेट जाता विच इज इलिगल लॉस ऑफ रेव्हेन्यू ऑफ गोवा ट्रेजरी म्हणजे तो टॅक्स मेळटलो तो इन केस जर त्या वेळार जर ॲक्सिडंट झाले न्ही जाल्यार लोकांक हे असले त्यांना क्लेम पिटिशन सुद्धा घालपाक मेळचे नसले ट्रान्सपोर्ट इलिगल न्ही तो आता किती असा जवळ जवळ हे आयले आमकां कळ्ळे बाय मिडियाच ओनली 21 किती तरी बोटी गेल्या म्हणून गोयच्या फ्रॉम हे मोर्मोगोवा 21 आता तोच हे करूंक जाय न्ही 21 जर गेल्या जाल्यार कितलो काढला आम्ही सगळ्यांनी इन्स्पेक्शन जेव्हा झाले त्या त्या भागात सगळ्यांनी दाखवून दिले हांगा इलिगल झाला म्हणून कित्याक त्यांना सांगलेले रॉयल्टी पेड ओर आणि तो काढून दौरलेलो डम तो डिमार्केट केला तोच व्हरप वेरेस त्यांच्यानी न्यू एक्सकवेशन केले विथ मशिनरी आणि तुम्ही सुद्धा केन्ना आयले आय मोस्टली वेलकम हांव तुमकां घेऊन आम्ही टीम व्हरता फूल यू वील सी वॉट इज द पिक्चर आणि तुम्ही ते हाडात जनतेसमोर इतलेच आमचे म्हणणे आम्ही सगळ्या गावांनी वी वील टेक यू कित्याक आमचे पिटिशनूय बिफोर हायकोर्ट असा आणि कोर्ट आमकां इतलो हे असा की कोर्ट हेजेर लक्ष दितलो आणि आमकां न्याय दितलो इतले आमचे अपेक्षा असा आभार नमस्कार म्हणजे नागरिक